किती उपस्थित सर्व मान्यवर सगळ्याच आपल्या नेत्यांनी वेगवेगळ्या कामांबद्दल उल्लेख केला. परत ते सगळी कामं मी बोलत नाही, बरंच छान चाललं आणि मला वाटते की बाबा तुमचं भाषण ऐकायला सगळीकडे चाललं आहे. विधानसभातील इलेक्शन मी बघितली आहे स्वतःची. त्याच्या आधी वसई तालुका डिलिमिटेशन होण्याच्या आधी एक मतदारसंघ आणि पप्पांच्या टाईमला लहानपणी आमचं खेळ मजा म्हणून इलेक्शनचा प्रचार वगैरे आम्ही फेरले. म्हणजे आमच्या घरातले सगळे सगळी चिकू मोठी घरी डाय बाकी सगळी घर चिकू एक वेगळं वातावरण त्या टाकायला. म्हणजे आधी काँग्रेसमध्ये त्याच्यानंतर चष्मा निशाणी मग शिट्टी मग ती शिट्टी पळवली मग रिक्षा मग परत शिट्टी की कोणीतरी प्रश्न विचारलेले की शिट्टी गेली सगळ्या त्याची काळजी करू नका. ते मुकेश काका उमेश काका ती जी टीम आहे अजून का ते बघून गेली. तीन विधानसभा माझे बघत असताना प्रत्येक टाईमेला प्रचार बदलत गेला आणि ह्या गेल्या 5 वर्षामध्ये खास करून तिथे सगळे लोक बोलत होते असे कुठल्याही जाती धर्माचा व्यक्ती नसेल ज्याला पप्पांनी पदावर बसवलं नाही. आज महत्वाचे मुद्दे काय तर आपले मुस्लिम समाजाचे नेते मुस्लिम समाजाबद्दल बोलतात आहे, कॅथलिक समाजाचे नेते कॅथलिक समाजाबद्दल बोलतात आहेत. म्हणजे ह्या 5 वर्षामध्ये असं काय झालंय की लोक विकासाचे मुद्दे सोडून की मी माझ्या समाजामध्ये ठीक आहे लोकसभेला वेगळा विषय होता विकास कामबद्दल तीच होती. लोकांची अपेक्षा काय? रस्ता गटर पाणी झाला पाहिजे, हॉस्पिटल झाला पाहिजे, शिक्षणाबद्दल ती मुलगी मगाशी फोनवर खेळत बसलेली तिच्या भविष्याबद्दल पण बोलते आहे. आज अख्ख्या देशातलं किंवा राज्यातलं राजकारण तुम्ही बघा, कुठल्याही पक्षाचं मी नाव घेणार नाही. ते टी व्ही लावताना कोणतरी काय मागते, आरक्षण मागते, जाती धर्म कुठली डोक्यावर टोपी घातलाय की अशी घातलाय की अशी घातलाय त्याच्यावरच. म्हणजे एवढं सकाळी टी व्ही लावला युती आघाडी तिसरा फ्रंट का जे असेल कोणीही विकास कामावर आज बोलताना मला तरी दिसत दिसत असेल तर मला सांगाव. 405 मध्ये मॅनिफेस्ट मध्ये दोन्ही बाजूला काय होत आहे कोणाला माहिती. आता महाराष्ट्र राज्याची निवडणूक मॅनिफेस्टो मध्ये मुद्दे काय आहेत काय कोणाला माहिती आहे का कोणाला माहिती. हा बोलले तुम्ही काय ते 100% आपण जिंकणार तुमच्या आशीर्वादात. एवढी लोक जमल्या म्हणते कसे काय जिंकायची भीती अजिबात नाही. जिंक हे जे मी बोलतोय त्या मुलीचं भविष्य आपण काय घडवून जाणार आहे. आज एक दिवशी आपल्या सगळ्यांना ओळखी जायचं आहे. आपण जे आज करतोय ते पुढच्या पिढीसाठी करतोय. सिनियर सिटिझनच्या काय वेगळ्या अपेक्षा असते महिलांकडे लाडक्या बहिणी पवनजीत बोलले एवढ्या मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी सध्या लाडके भाऊ सगळे बाजूला ते बंकसमध्ये जो झोप फिरत होता फक्त भाऊजींची क्वार्टरचे 10 रुपये वाढले आणि ते 10 रुपये लाडक्या बहिणी दिले तर लाडक्या भाऊजी नाराज झालेला आहे. हे कोणतरी झोपवर व्हॉट्सअपवर काहीतरी त्या दिवशी मला कोणतरी बोलू 50,000 रुपये लाडक्या बहिणीला लोन म्हणून मदत केली पाहिजे. व्यवसाय करण्यासाठी 1500 रुपयाची फी आम्हाला नाही पाहिजे. त्यांना 50,000 रुपये लोन आणि मला अभिमान वाटेल वेगवेगळे व्यवसाय म्हणजे अख्खं घरच पाण्यात सापडणारे कोण आपल्या लाडक्या बहिणी त्यांना आपण 1500 रुपये देतो आणि अपेक्षा करतो की ते मदत टाकतील.
आपल्या भविष्याबद्दल किती पक्ष बोलतात हा मोठा प्रश्न आहे. सगळीच कामाबद्दल मला वाटते चर्चा झाली. जिल्हा म्हणून आपले अंदाज आहे, म्हणजे जिकडे डोकं खायचो तो तिकडे पप्पांचं डोकं खाल्लं, जिकडे मला त्रास द्यायचो तिकडे मला त्रास झाला. मुंबई युनिव्हर्सिटीचं सबडिव्हिजन, कृषी विद्यापीठ, त्यांच्यासाठी सेक्रेटरी बरोबर आमदार साहेबाची भानगड लागली. त्यांच्या कोणाला काही कृषी विद्यापीठ टाकायचं का? कोणासाठी करतात? आपल्या जिल्ह्यासाठी करतात. मंत्र्यांच्या मीटिंग असतील, माझा अख्खा 25-15 फंड पडवलाय बाबा. अख्खा 25-15 जो निधी आहे 5 वर्षाचा तुम्ही पत्र काढून बघा, 100% पैसे ते आमदार साहेबांनी ग्रामीण भागामध्ये कुठे कुठे रस्ते करायचे असेल, काय करायचं असेल, तो 100% माझा फंड आमदार साहेबांनी पडवला. आणि आनंद आहे, अजिबात कंप्लेंट नाही आहे. की महापालिकेच्या अर्धाच्या बाहेर जिकडे फंडाचं अडचण असते, जिकडे खरोखर गरजेचं आहे, आणि शासनाकडून जो लिमिटेड फंड मिळतो, किती फंड पडवतात तुम्ही दरवर्षी म्हणा? 5 करोड. 5 वर्षाचे 5 करोड म्हणजे 25 कोटी पाहिजे यांनी पडवले. आनंद आहे, अजिबात कंप्लेंट नाही. ह्या पद्धतीने आपले सगळे लोक, म्हणजे नगरसेवक असतील, जिल्हा परिषद मधले असतील, पंचायत समिती मधले असतील, ग्रामपंचायतीतले असतील, मिळून मिसळून की हे माझे मी देणार नाही आणि हे माझे म्हणजे किल्ले इकडे तू कसा काय देणार ना, मी कसा काय येणार असं न करता एक चांगलं टीमवर्क बनले. आणि मला तर हे बारकेसारखे कामामध्ये इंटरेस्टच नाही आहे. सोमवारचं हॉस्पिटलचं ओपनिंग इकडे नयन काकांनी सांगितलं, उद्घाटन करायला विरोधक पोचतात. आणि दुसरं कोणीतरी सांगितलं की 35 वर्षामध्ये काय कामं झाली नाही असं विरोधक बोलतात. माझं तर जाहीर आम्हाला कुठली तरी एक लाईन पकडा, एकदा उद्घाटनाला येऊ नका. उद्घाटनाला नाही म्हणजे कामं झाल्या, किंवा दुसरी लाईन पकडा की 35 वर्षामध्ये काहीच कामं झाली नाही. एकच लाईन पकडा, जी कामं झाली ती त्यांनी केली आणि नाही झाली ती आम्ही नाही केली. वसई तालुक्यामध्ये आमदार किती आहे माहितीत कोणाला? किती आहेत आमदार? गलत गलत. शिक्षक मतदारसंघ कोण आहे? ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी. टीचर्स कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये आमदार कोण आहे? स्थानिक स्वराज्य संस्थेवरून निवडून आलेले आमदार कोण होते? एक मला आवडते की सगळ्या विरोधकांची अपेक्षा आपल्याकडेच आहे, फक्त उद्घाटनाला त्यांना आमंत्रण देतात, बाकी अपेक्षा आपल्याकडेच आहे. जे चांगलं झालं ते आपण केलं आणि जे वाईट झालं ते आपल्याकडेच ते अपेक्षा करणार. म्हणून त्यांच्याबद्दल म्हणून चर्चा पण करत नाही बाकीच्या लोकांबद्दल, आणि माझी कंप्लेंट पण नाही. सगळे मित्र आहे, शिक्षक मतदारसंघ असतील, ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी असतील, स्थानिक स्वराज्य तर ठीक आहे, आता माझीच झालं. सगळे 4 वर्ष 4.5 वर्ष प्रशासनात बसलेले आहे, ते पण चूक आपली. आता हायवे ते सेंट्रल गव्हर्नमेंटकडे, तर हायवे चांगला नाही असं कोणतरी पत्रकार युट्यूबवाला की नाही आमच्या रीतीने टाकून काय केलं, हायवे कसं काय खराब? आता पप्पा मला वाटते पुढच्या वेळेस डिलिमिटेशन होणार आहे. मी ह्या टाईमच्या विधानसभाचं काही बोलत नाही, पण 2029 मध्ये लोकसभा मला वाटते आपल्याकडे येणार आणि जे उपस्थित असणार आहे. तर सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जर तुम्ही पुढच्या डिलिमिटेशन जर केले तर नक्कीच हायवे आपली जास्त चांगली होती ही माझी अपेक्षा आहे. इकडे सगळेच तात्पुरती कामाला लागतात, म्हणजे इलेक्शनला तुम्ही काय करावं हे एवढ्या वर्षापासून मी बघतोय, म्हणून त्याच्याबद्दल नाही ध्यान देणार नाही काय हे देणार. एक फक्त अरुण जाधव बाबा नरेश जाधव परवा सोमवारला मीटिंग झाली आहेत का? जुन्या पद्धती कसे ते बोलत बसलेले आणि मला मनापासून आवडलं. आता कसं ते व्हॉट्सअप सोशल मीडिया फेसबुक हे झालंच पाहिजे, पण त्यांची सूचना होती परवाच्या दिवशी सुपारला मीटिंगमध्ये होतं की डोर टू डोर आपल्या एवढे कार्यकर्ते वसई तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये कुठल्याच पक्षाकडे नाही आहेत. डोर टू डोर आपण एक नंबर होऊ शकतो, ते तिकडे पोहोचू शकत नाही, व्हॉट्सअप फेसबुक सगळे करू शकतात. डोर टू डोर प्रत्येक माणसाला आपल्या कार्यकर्त्याने भेटलं पाहिजे, त्या त्या परिसरामध्ये त्या त्या विभागामध्ये कुठली कुठली कामं गेल्या 15 वर्षामध्ये झालेली आहेत ती लोकांपर्यंत त्या परिसर
सांगितलेली त्या कामं लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे एवढीच त्यांची सूचना मला आवडली. ह्या पद्धतीने आपण म्हणजे जुन्याच्या बाबतीत विषय पण निघालेला की ते भाताचं पोस्टरला लावून चिटकवायचे आम्ही असं ते बोललेले आणि मला लक्षात आहे मी तो खूप लहान होता आकाशीला वगैरे शाळेतून येताना मी ते बघितलं आपले पोस्टर जे ह्याला लावायचे. तर डोर टू डोर मला वाटते जर आपण दिलं त्याच्यात कुठलाही पक्ष आपला डोर टू डोर मध्ये कारण मी सगळ्यात जास्ती कार्यकर्ते आपल्याकडे तेवढी विनंती करतो आपल्या सगळ्यांना भेट होईलच ह्या एक महिन्यामध्ये एवढं चांगलं दोचित्र समोर जायचं आहे मला. हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.